नागपूर लोकसभा निवडणूक महत्त्वाची मानली जाते, यासाठी मागील काही दिवसापासून काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता अशी चर्चा होती। मात्र यात काल गटतट अंतर्गत वाद विसरून सर्व नेते एकत्र आले आणि त्यांनी विकास ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला। यामुळे आता पक्षश्रेष्ठीकडून इच्छुकांची यादीतून स्थानिक नेत्यांनी पाठवलेले नाव उमेदवार म्हणून दिले जाते की नाही, आणखी काही लोक हे उमेदवार म्हणून लढतील काय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। हो, काल आमचे नेते आणि सांसद माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमार यांची इथे बैठक झाली आणि त्यामध्ये मी निवडणूक लढावा असा प्रस्ताव त्यांनी केंद्रीय समितीला पाठवलेला आहे आणि त्यावर केंद्रीय समिती काय निर्णय घेते हे आज कळेल। नाही, उमेदवार मिळत आहे ना, 29 लोकांनी तिकीट मागितली होती ना, सर्वसामान्य कार्यकर्तासुद्धा गडकरी जाऊन लढायला तयार होता, कारण की काँग्रेसचा बेस या शहरात आहे हे त्याला माहीत होतं आणि म्हणून 29 लोकांनी तिकीट मागितली। ती काँग्रेसजवळ मोठी यादी आहे, जे निवडणुकीत तरबेज आहे असे 7-7 निवडून आलेले, 5 वेळा आमदार आलेले, 6 वेळा आमदार आलेले असे अनेक नेते या काँग्रेसच्या शहरामध्ये आहे आणि म्हणून काँग्रेसला काही उमेदवाराची उणीव थोडी न राहते। या शहराने 12 वेळा काँग्रेसचा खासदार निवडून दिला आहे, तर या शहरात काँग्रेसचा बेस आहेच।